मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे निवृत्तीचा प्रवास. लेखक ऋषिकेश सोनार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सैनिक परिचय. सन 2018. देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे कमीच, सीमेचे संरक्षण करता करता घर विसरणारे त्याहून कमीच, आशेचे काविष्य पणाला लावून अविरतपणे झटलेले पायदळीतील कॅप्टन चंद्रकांत, वय 58, उंची 5'7". चंद्रकांत नावाप्रमाणे शांत, धीरगंभीर व शिस्तीचे, लांब पिळदार मिशा, आवाजात रखरखीतपणा, सवयीचे बारीक केस व नेहमीची बारीक व भावशून्य नजर. चंद्रकांतने आयुष्याची 40 वर्ष देशसेवेसाठी अर्पित केली असतात. कॅप्टन चंद्रकांत हे मूळचे कोकणातील वाई गावीतले, तसेच हिमाचल बॉर्डरवरून राजस्थान बॉर्डरला व अगदी शेवटची काही वर्षही कोचीला काढले असल्या कारणाने भारतातील एकूणच भौगोलिक, पारंपरिक, भाषिक, फळ तसेच वनस्पतीचा बऱ्यापैकी अभ्यास असतो. तसेच आर्मीमध्ये कॅप्टन असल्या कारणाने विविध प्रकारची शस्त्र तसेच व्यायाम व एकाग्रतेसाठी हवी असणारी शास्त्रही माहितीचे होते. 27 डिसेंबर 2019 रोजी कॅप्टन चंद्रकांत यांनी आर्मीच्या कोचीन बेसमधून देशसेवेतून निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या काही दिवसांनी चंद्रकांत हे त्यांच्या मूळ गावी वाही येथे आले. वाही गाव हे तसे कोकणातील अत्यंत कमी लोकवस्तीचे एक गाव, झाडांच्या गर्दराईत दडलेले व वाहेर ह्या डोंगर पायथ्याशी असल्यामुळे वाही हे नाव पडलेले. तसेच गावातील ग्रामदेवता वाही काही होती. अत्यंत सुखद असे ते गाव. रोजी 30 डिसेंबर 2019 चंद्रकांत हे आर्मीच्या कुठल्याही गाडीची मदत न घेता सकाळी 4 वाजता दाखल होतात. मुळात लवकर यायचे प्रयोजन एवढेच की गावातील एवढ्या वर्षानंतरची सकाळ अनुभवायची होती. चंद्रकांत यांचे गाव वाही हे 15 ते 20 घरांचे. गावात सुरुवातीला लागणारी जुनी काळ्या दगडात सुबकरित्या कोरलेली कमान चंद्रकांत यांचे लक्ष वेधून गेली. गावात पहाट लवकर उजाडते. काही नागमोडी वळणे घेत गावातील सुरुवातीलाच उजव्या बाजूच्या उंच भागावर गावातील पाटील यांचा वाडा. मुळात त्यांचा वाडा खालून वर येताना तितकासा दिसत नव्हता, कारण वाडा उंच भागावर होता. सभोवताली झाडी फणसाची झाडे होती व वर येणारा रस्ता किंचितसा दबका होता. मुळात चंद्रकांत यांनी वाई गाव त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षीच सोडले होते व नाशिकला सैनिकी शिक्षण घेऊन आर्मीमध्ये रुजू झाले होते. म्हणून गावात लहानपणीचे पण आता काटक म्हातारे झालेले सवंगडी तितकेसे नाही ओळखतील हा विचार करून चंद्रकांत कुणालाही न भेटता वा ओळख देता चालत राहिले. पुढे रस्ता चालून झाल्यावर एका वळणावर छोटा ओढा लागला व ओढ्यावरील हा पूल कोणत्याही लोखंड अथवा लाकडाचा नसून निव्वळ काळ्या दगडातील होता. जुना पण भक्कम असा पूल होता. चंद्रकांत पुलावर येताच त्या ओढ्याच्या पाण्यात चंद्रकांत हे बालपणी गळाला गांडूळ अडकवून कसे मासे पकडायचे हे त्यांना लख आठवले. उगवत्या सूर्याची तांबूस किरणे ओढ्यातील पाण्यावर प्रकाशित होऊन ओढा अजूनही तेवढा स्वच्छ व नितळ आहे ही जाणीव करून देत होते. कोकणातील सकाळच्या धुक्यात हरवून जावे असेच ते दृश्य होते. शीतल वाराही मंदासा झाडांवरील लोंबणाऱ्या पूर्ण वेलींवरून फिरत होता. चंद्रकांतनी न राहून क्षण दोन क्षण त्या 12 फूट लांब व 5 फूट रुंदाशा पुलावरून गावातील सकाळ निहाळली व पुढे सरसावले. उजव्या खांद्यावर एका बाजूने घेतलेली आर्मीची चामडी डफल बॅग आता थोडी जड वाटू लागली होती व डाव्या हातात घेतलेली नेहमीचीच ट्रॅव्हल बॅग होती. पायात असलेले जाड
परंतु टिकाऊ आर्मीतील बूट कोकणातील त्या लाल मातीत रोवत होते व त्यांचे ठळक ठसे मातीत उमटत होते. अंगावर असलेली हा पॅन्ट व उच्च ब्रँडेड शर्ट हे चंद्रकांत यांची आर्मीतील वर्दी व्यतिरिक्त आवडते कपडे. हातातील जाड घड्याळातील काटे जसे पुढे सरकत होते तसे चंद्रकांत यांचे पाय त्या दाट झाडांतील एका वेळी एकच सायकल वा बाईक जाईल अशा वाटेवरून पुढे जात होते. काही अंतर चालल्यावर चंद्रकांत यांचे उजवीकडे घर आले. त्या रस्त्याच्या कडेला लागूनच चंद्रकांत यांच्या घराची कुंपणाची भिंत होती, काहीशी जीर्ण झालेली. तो महिना डिसेंबरचा असल्या कारणाने काही महिन्यापूर्वी पडलेल्या पावसाळ्यात वाढलेल्या वेली भिंतीवरून बाहेर लोंबकाळत होत्या. चंद्रकांत घराच्या गेट समोर आले. गेटला अडकवलेले मोठेसे कुलूप पाहून हात लावणार इतक्यात मागून चंद्रकांतना आवाज आला, थांब आलोच. चंद्रकांतने मागे वळून पाहताच रस्त्याच्या वरील भागावरून उताराकडे येणारा वामन दिसला. वामन तसा सडसडीत पण काटक होता व तो त्या गावातील गुरवही होता. उतार वयाकडे झुकला असला तरी चेहरा प्रसन्न होता. हातात पहार होतीच, डोक्यावर लाल फडके होते, अंगावर साधा निळा शर्ट आणि सफेद धोती होती. पायात चप्पल नसल्यामुळे बोटे व पाय मातीने लालबुंद झाले होते. वामन चंद्रकांतच्या समोर उभा राहिला व त्याने शर्टच्या वरील खिशामधून तंबाखूची पुडी व निवळी सांभाळत त्या कुलूपाची चावी बाहेर काढून चंद्रकांतच्या हातात दिली. चंद्रकांतने स्मित हास्य करून डाव्या हातातील ट्रॅव्हल बॅग खाली ठेवून वामनच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, वामन कसा आहेस तू? वामनने उत्तर देत सांगितले, माका काय होतंय? एवढं बोलून वामन स्वतःशी पुटपुटत निघून गेला. चंद्रकांतने हातात घेतलेली चावी पाहिली व गेटला लावलेले कुलूप उघडले. चंद्रकांत यांचे घर तसे जुनेच व कौलारू होते. घरासमोर वरांडा होता, त्यात एका खाली एका दगडी चौरंग्यावर सुबक उभे दगडी पाषाण कोरून गणपतीची मूर्ती कोरलेले सुकलेले तुळशी वृंदावन होते. पुढे दोन समान सागवान खांब होते, त्यावर कौलारू चप्पर तयार होते. पुढे तीन पायऱ्या चढल्यावर प्रमुख द्वारच्या दोन्ही बाजूला ओटा होता, जिथे डावीकडे एक जुना लाकडी झोका होता. प्रमुख दाराची चौकट फणसाच्या लाकडाची होती. दाराच्या वरच्या बाजूला लाकडातच वाहिका देवीची कोरलेली मूर्ती होती. सरळ आत गेल्यावर दिवाणखाना होता. उजव्या बाजूला बेडरूम होते व डाव्या बाजूला स्वयंपाकघर होते. स्वयंपाकघराला लागूनच आतील बाजूला स्नानघर व नैसर्गिक विधीची सोय होती. घरातील प्रमुख गोष्ट ही होती की घरात कुठलेही देवघर वा देवाची तसबीर नव्हती. घरातील आतील बांधकाम अगदीच कच्चे झाले होते. भिंतींना काहीशा चिरा गेल्या होत्या व कौलाखाली लाकूडही काळे झाले होते. स्वयंपाकघरातील भांड्यांवर धूळ साचली होती. ट्यूबलाईट दिवाणखान्यातील सुरू नव्हती होत हे चंद्रकांतने बटन दाबून चेक केले. स्वयंपाकघरातही तेच. चंद्रकांतने बेडरूममध्ये पाहिले तर एक लोखंडी पलंग होता, गोधडी ठेवलेला. अत्यंत कुबट असा वास येत होता त्यातून, म्हणून बाजूलाच असलेल्या लोखंडी कपाट उघडून त्यात दोन्ही बॅग काही काळपुरत्या ठेवल्या व दिवाणखान्यात येऊन बाहेर गेले व क्षणभर बसावे ह्या उद्देशाने बाहेरच्या ओट्यावरील झोपाळ्यावर बसले. अचानक काही क्षण गार वारा सुरू झाला व तिथेच बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला वाड्यातील अनुभव. इतक्यात चंद्रकांत यांची तंद्री मोडली ती त्यांच्या गेट बाहेरून येणाऱ्या आवाजाने. हो काका, घरी बोलावले? चंद्रकांतने विचारले. कोण तू? तर दारात वामनचा नातू विजय होता, सुदृढ शरीराचा होता तो तसा. वामन बाबांनी घरी बोलावले आमच्या. मी विजय यांचा नातू, विजयचे उत्तर. विजयच्या चपखल उत्तरावर चंद्रकांतने त्वरित उठून झोका थांबवत बूट पुन्हा घातले व मुख्य द्वार व गेटला कुलूप लावून विजयसोबत चालू लागला. विजयने गेट जवळून नाही तर काही अंतर ठेवून हाक मारली होती हे चंद्रकांतने हेरले. दोघेही सोबत चालू लागले. चंद्रकांतने विजयला प्रश्नार्थी विचारले, काय शिकतोय? विजयने लगेच उत्तर देत म्हटले, कॉलेजला कॉमर्सला आहे, दुसऱ्या वर्षाला. चंद्रकांतने शाबासकीची थाप मारत म्हटले, छान.
तेवढ्यात दोघं वामनच्या दारापाशी पोहोचताच वामनने आतूनच काहीसे पाणी दोघांवर शिंपडले व चंद्रकांतला तो आदराने आत घेऊन गेला. बालपणी दोघं इतर सवंगड्यांसोबत कसे घालवायचे हे त्या नातूला सांगू लागले. वामनच्या घरात दोन मुले व दोन सुना व तीन नातवंड होते. त्यात विजय मोठा होता व राजू आणि राम हे छोटे भावंड होती. वामनची बायको कसल्याशा आजाराला खिळून मरण पावली होती तशी नीटनेटकी माहितीही त्याने चंद्रकांतला दिली. नंतर वामनने चंद्रकांतचे आई वडील कसे दिवस व्यतीत करायचे हेही चंद्रकांतला सांगितले. आणि हो, चंद्रकांतचे आई वडील हे त्याच गावात 7 वर्षापूर्वीच मरण पावले आहेत ह्याची नोंद घ्या. पुढे चंद्रकांत यांना वामनच्या सुनेने शिरा करून दिला व स्थिर स्थावर होईपर्यंत जेवणाला माझ्याच घरी ये असा सांगून वामनने आनंदाने चंद्रकांतला घरी जाऊ दिले. चंद्रकांत घरी आले. त्यांनी आराम करण्याऐवजी घर साफ करणे पसंत केले. त्यांनी सोयीनुरूप घरातीलच झाडूने कौलाखाली लाकडावर आणि घरातील जळमट काढून टाकली. घराच्या वरांड्यामध्येच हापसा होता. त्याने घर स्वच्छ व स्वयंपाकघरातील सर्व भांडी धुवून पुसून काढली. वामनच्या घरी जाऊन त्याच्या थोरल्या मुलासोबत बाईकवर जाऊन लागणारी घरातील काही सामान जसे गादी, खाण्याच्या वस्तू व इतर इलेक्ट्रिक सामान आणले. दोन फेऱ्यामध्ये आणलेल्या बऱ्याच सामानावरून चंद्रकांतना बरे वाटले. पण दोन्ही फेऱ्यामध्ये वामनचा मुलगा गेटच्या आत नव्हता आला तर दोन्ही वेळेस त्याने विडी ओढणे पसंत केले. चंद्रकांत यांनी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून घर सध्या नीटनीटके करणे ह्यालाच पसंती दिली व त्यांनी काही दिवसांमध्येच ते बऱ्यापैकी राहण्यायोग्य करून घेतलेही. असेच 2-3 दिवस गेले ज्या चंद्रकांत यांना झोप चांगली लागली कारण बरेच दमलेही होते ते. काही दिवसांनी त्यांनी घराच्या चहोबाजूने असलेल्या वरांडा साफ करण्याचे काम हाती घेतले. चंद्रकांत यांच्या वरांड्यामध्ये समोरील बाजूस तुळशी वृंदावन तर बेडरूममधल्या खिडकीतून बाहेर दिसेल अशा खिडकीतून काही फुलांची झाडं व एक केळीचे झाड होते. तसे स्वयंपाकगृहातल्या खिडकीतून बाहेर दिसेल असे फणसाचे 2 झाड व तगराचे 1 झाड होते व मागील बाजूच्या दारात फक्त गवत आणि दुर्वा होता. तसेच काही काटेरी झुडपे व वेली उगवल्या होत्या ज्या वरांड्याच्या भिंतींना लटकल्या होत्या. चंद्रकांत यांनी काटेरी झाडं, वेली तर कुठे मध्येच उगवलेले पिंपळाचे झाड मुळासकट उकडून फेकून दिले. मागील बाजूस वाढलेले गवत कमी करून विटांनी काही छान मांडणी केली. तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्यातील माती काढून नवीन तुळशीही लावली. अशा पद्धतीने घर स्वच्छ करून चंद्रकांत त्या घरात राहू लागले. काही दिवस असेच लोटले. परंतु चंद्रकांत यांनी त्या घरात इष्टदेवतांची तसबीर नव्हती आणली हे जेव्हा त्यांना लक्षात आले तेव्हा ते सकाळीच लवकर उठून तसबीर आणायला निघून गेले. येताना सोबत हारही घेऊनच आले. दिवाणखोलीच्या इथे छोटे देवघर ठोकून त्यांनी इष्टदेवतांच्या तसबिरी लावल्या. निरंजन लावून हार घालून त्यांनी नमन केले व व्यायाम करायला वरांड्यामध्ये आले. काही वेळाने त्यांना घरात काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला म्हणून धावते घरात आले तर संपूर्ण देवारा कोसळला होता. चंद्रकांतने देवारा उचलून देव बाजूला ठेवले. त्यांनी भिंतीवरील ज्या हूक देवारा लावला होता ते निष्ठून खाली आले होते. त्यांनी साफसफाई करून व्यायाम झाल्यावर पुन्हा निघून गेले बाजारात संपूर्ण नवीन हूक व खिळे वगैरे आणायला. बाजार तसा काही लांब होता म्हणून ते नेहमीच वामनच्या मुलाची बाईक वापरत व तेही निसंकोच देत नवीन आणलेला सर्व सामान भिंतीवर लावून देवारा भिंतीवर ठोकून पडताळणी करूनच ते घरातून बाहेर पडले व वामनच्या घरी जाऊन बाईक ठेवून घरी पुन्हा आले. घरी दरवाजाचे कुलूप उघडताच पुन्हा तेच दृश्य. देवारा कोसळला होता. आता मात्र चंद्रकांतना ह्यात काहीतरी भानगड वाटली व तो विषय तिथेच तात्पुरता संपवून मोबाईल, लॅपटॉप, नेटची स्पीड कमी असायची पण चालायची व जगातील इतर घडामोडी जाणून घेत दिवस संपवला. रात्री जेवण आटोपते झाल्यावर झोपानावर झाली म्हणून बेडरूममध्ये आले. तिथेच त्यांचा डोळा लागला. वेळ रात्री 3 ची होती. चंद्रकांत यांना कसल्याशा
कुजबुजल्याचा आवाज आला. सैनिकी रिटायर्ड व्यक्ती म्हणून न घाबरता ते पलंगावरून उठले, बेडरूमची खिडकी उघडली तर आवाज अधिकच तीव्र आला. आता मात्र चंद्रकांत बाहेर आले. ते टॉर्च व हातात लोखंडी पहार घेऊनच व वरांड्याच्या त्या बाजूस आले जिथे केळीची झाडं होते, तर त्यांना ते केळीच्या झाडातून काही लाल पाणी सारखे येताना दिसले. त्यांनी टॉर्च केळीच्या झाडावर रोखून धरली. जवळ जाऊन त्यांनी न घाबरता त्या झाडातून स्त्रवणाऱ्या लाल पाण्याला हात लावला. त्यांना कळून चुकले की हे रक्त आहे. काही क्षणासाठी का होईना, पण चंद्रकांतना ह्या सर्व प्रकारावर विश्वासच बसेना व तो येणारा आवाज हा त्या केळीच्या झाडातून येत होता, जी कुजबुज नसून किंकाळ्या होत्या. चंद्रकांतनी क्षणाचाही विलंब न लावता पहार बाजूला फेकत जुने कोयता वजा असलेले हत्यार घरातून आणून ते केळीचे झाड कापून काढले. तशा त्या किंकाळ्या थांबल्या. चंद्रकांत घरात गेले. स्वयंपाक थोडे रॉकेल आणून ठेवले होते. तो रॉकेलचा डब्बा व माचीस बॉक्स घेऊन आले. दाराला कुलूप लावलं व ते झाड खांद्यावर घेऊन एका हातात रॉकेलचा डब्बा घेऊन चालू लागले. काही काळ ते त्या अंधाऱ्या रात्री चालल्यावर दूर अशा ओसाड जागेवर घेऊन आले. ते झाड तिथेच ठेवले. महत्वाचे म्हणजे की अजूनही त्या झाडातून थांब थांब म्हणून आवाज येतच होता. परंतु चंद्रकांतने झालेला प्रकार पाहता ते झाड संपूर्ण जाळणे उचित समजले. खाली ठेवलेल्या झाडावर त्यांनी रॉकेल ओतले, सुकलेले गवत शोधून आणून त्याची छोटी मोळी बनवली व त्याला माचीसने पेटवून ती मोळी त्या केळीच्या झाडावर फेकून दिली. ते झाड जसजसे जळत होते तसे त्यातून निघणाऱ्या किंकाळ्या ह्या अधिकच तीव्र होत होत्या. त्या भयान शांततेत त्या किंकाळ्या त्या रात्रीला अजूनच भयान करत होत्या. काही वेळाने किंकाळ्या यायच्या थांबल्या. चंद्रकांत हे घामाने पूर्ण भिजले होते. त्यांनी त्यांच्या एवढ्या वर्षाच्या आर्मी सर्व्हिसमध्ये असे कधीच काही केले वा पाहिले नव्हते. थोडे का होईना, पण झालेल्या प्रकाराने त्यांचे आत्मबल खचले होते. केळीच्या झाडात लाकूड नसते, त्यामुळे रॉकेल टाकूनही ते पूर्ण असे जळणार नाही. म्हणून इतर झाडांच्या फांद्या तोडून व रॉकेल ओतून ते तास दोन तास ते झाड जाळून टाकले व झाड जाळल्याची पूर्ण खात्री करूनच ते निघून आले. घरी येईपर्यंत त्यांना सकाळचे 5:30 झाले होते. घरी येऊन त्यांनी स्नान केले व बाहेरील झोक्यावर बसून काही क्षण घडलेल्या प्रकारावर सविस्तर विचार करू लागले. चंद्रकांत केळीचे झाड जाळून घरी आले होते. स्नानादी करून घराबाहेरील झोक्यावर शांत बसून सविस्तर विचार करू लागले. विचारांती त्यांना काही सुचले म्हणून ते उठले. वरांड्याच्या त्या कोपऱ्यात गेले जिथून काल रात्री त्यांनी केळीचे झाड कापून काढले होते. तिथे खड्डा होता. चंद्रकांतनी तो पाहिला व घरात जाऊन मीठ घेऊन आले. मिठाची पुडी फोडून पूर्ण रीती केली त्यांनी त्या खड्ड्यात. आता मात्र खड्डा गच्च भरला होता मिठाने. चंद्रकांत घरात निघून आले. बाजूला ठेवलेला देवारा लावायचा ह्या उद्देशांनी त्यांनी भिंतीवर पुन्हा खिळे ठोकले. देवारा व्यवस्थित अडकवून इष्टदेवतांच्या तसबिरी ठेवल्या. तुपाचे निरंजन लावून वरांड्यामधील तगरीचे फूल तोडून इष्टदेवांना वाहिले. चंद्रकांतना ते घर आपसुकच प्रसन्न वाटू लागले. चंद्रकांतनी वामनच्या घरी नाश्त्याला जायचे टाळले व ते त्यांनी घरीच नाश्ता बनवला. तोवर विजयचा कॉल आलाच, पण चंद्रकांतने नाश्ता घरीच बनवलाय हे सांगून जाणे टाळलेच. सकाळचे 9 वाजले होते. घरात काही खास असे करावे म्हणून काहीच नसल्याने चंद्रकांतने गावातील आजूबाजूचा परिसर फिरण्याचे ठरवले. चंद्रकांतनी घराला व गेटला कुलूप लावून बाहेर निघाले. चंद्रकांतच्या गावापासून वर काही अंतरावर विहिका देवीचे मंदिर होते. त्यांनी तिथे जायचे ठरवले. पायात सोयीचे आर्मी बूट्स, अंगावर हाफ शर्ट हाफ पॅन्ट घालून ते डोंगर चढू लागले. ती एक पायवाट होती जणू, परंतु थोडी मोठी होती. पायाखालची लाल बुंद माती, झाडांवर एका टोकातून येणारा टकटक आवाज चंद्रकांतचे लक्ष वेधून घेत होता. सुतार पक्षी झाडाला छिद्र पाडून त्याच्या परिवारासाठी एक ढोली बनवत होता. पक्ष्यांचा किलबिलाट
सुकावं होताच, परंतु मध्येच कुठेतरी आंब्याच्या झाडावर बसलेल्या कोकिळेचा मंजुळ आवाज हा त्यात भर घालत होता. चंद्रकांत हे तो डोंगर चढू लागले होते. डोंगराच्या पायवाटची चढण ही सरळ होती, कुण्या तरुणालाही लाजवेल अशा चपळाईने ते डोंगर चढत होते. तितक्यात कुण्या एका झुडपातून पानांची सळसळ ऐकू आली म्हणून चंद्रकांत थांबले व झुडपात रोखून पाहू लागले. झुडपांचा आवाज हा येतच होता म्हणून चंद्रकांतने जवळ जाऊन पाहायचे ठरवले. तर त्या झुडपांच्या मागे थोडी मोकळी जागा होती आणि तिथे नाग व मुंगूसची मारामारी चालली होती. नागाला बऱ्याच ठिकाणी मुंगसाने चावा घेतला होता, त्यातून रक्तही निघत होते. मुंगसाचा आक्रमक पवित्रा पाहता नाग पूर्ण ताकदीनिशी फणा उगारून मुंगसाला दंश करू पाहत होता. नागाने त्याचे वेटोळे मुंगसाच्या आजूबाजूला गुंडाळून त्यात त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंगसाची सावध बुद्धी व चपळाई ही नागाच्या मनसुब्याला मात देत होती. इतक्यात मुंगसाने नागाच्या फण्याखालील भागास करकचून चावा घेतला व नाग गतप्राण झाला. चंद्रकांत हे सर्व दृश्य आश्चर्यचकित होऊन पाहत होते. मुंगूस तिथून निघून जायला लागला, पण काही अंतर चालल्यावर तो पडला. कदाचित नागाने दंश केल्याचे विष त्याच्या रक्तात भिनत असेल म्हणून त्याची शुद्ध हरपत होती, परंतु तो उठून पुन्हा चालू लागला. असे 3 ते 4 वेळा झाले. चंद्रकांती त्या मुंगुसाच्या मागे चालू लागले होते. कुण्या एका झाडाच्या मुळाशी काही अंतरावर तो मुंगूस येऊन थांबला व त्याने तेथील माती उकरायला सुरुवात केली. जमिनीतून काही कंदमुळे काढली, ती कंदमुळे सर्पदंशावर इलाज म्हणून खाल्ली जातात अशी समजूत काढून चंद्रकांते पाहत राहिले. कंदमुळे खाऊन झाल्यावर थोडा वेळ मुंगूस तिथेच निश्चित पडून राहिला व मागील झुडपात दिसेनासा झाला. आता मात्र चंद्रकांतना कळून चुकले की सूर्य डोक्यावर आला होता व उन्हाची चढाई होणार त्या डोंगरावर इतक्या कमी वेळात, म्हणून त्यांनी मंदिरात जायचे टाळले व परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत येताना चंद्रकांतना वामनचे घर लागले, कारण मंदिराला व डोंगर चढायला जायचा रस्ता एकच होता. वामनच्या घरी येईपर्यंत चंद्रकांतना दुपारचा 1 वाजला होता. वामन दारातच बसला होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिले व चंद्रकांत वामनजवळ उभा राहिला. वामनने तो व सुनेला जेवण वाढायला सांगितले. चंद्रकांत व वामन घरात आले, जेवण वाढायला सुरू झाली. वामनने चंद्रकांतना विचारले, खय गेला होतास? चंद्रकांतने वामनला सांगितले, मंदिरात जायचा विचार होता. आणि चंद्रकांतने वामन व त्याच्या परिवाराला रानात घडलेला प्रकार सांगितला. वामनच्या कुटुंबाला ती घटना आवडली व तिथेच काही त्या विषयावर उलटसुलट चर्चा होऊ लागली. चंद्रकांतने परंतु काल रात्री त्याच्या घरी घडलेला प्रकार सोयीस्कररित्या चर्चा करण्याचे टाळले. जेवण आटोपून झाल्यावर चंद्रकांतने वामन व त्यांच्या घरच्यांचा निरोप घेऊन घर सोडले व रात्री जेवण घरीच करेल मी असेही वामनला हसत बजावून सांगितले. वामनचा नकार लक्षात येताच चंद्रकांतने होकारार्थी मान हलवत मी आज माझ्या घरीच जेवेल असे ठाम सांगितले व चंद्रकांत निघून आले. तो दिवस असाच शांत निघून गेला व घरी देवाराही तसाच नीट होता. रात्रीही चंद्रकांतने घरीच बटाट्याची भाजी डाळ भात बनवला व दिवसभरच्या थकव्याने शांत झोपी गेले. रात्री 2:30 वेळ होती. चंद्रकांतना पुन्हा किंकाळ्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी बेडरूमची खिडकी उघडून पाहिली तर केळीची झाडं त्यांना पुन्हा जसेच्या तसे दिसले. आता मात्र चंद्रकांत यांनाही त्या दृश्याने घाम फुटला, कारण काल रात्री जाळलेले केळीचे झाड पुन्हा जसेच्या तसे उभे होते. चंद्रकांत यांनी घरातील कोयता हाती घेतला व टॉर्च चालू करून ते झाडाजवळ आले. त्यातून पुन्हा रक्त वाहू लागले होते आणि किंकाळ्या तर असह्य होत्या. आज मात्र चंद्रकांतने ते झाड कापण्याऐवजी त्या येणाऱ्या किंकाळ्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्या किंकाळ्या एका स्त्रीच्या होत्या, जिचा आवाज वृद्ध होता पण ती जीवाच्या आकंताने ओरडत होती. तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून चंद्रकांतने त्या किंकाळ्या नीट ऐकल्या. चंद्रकांतना कळून चुकले की तो आवाज त्यांच्याच आईचा होता. चंद्रकांत त्या झाडाला बिलगून ओरडू लागले, आई आई म्हणून.
चंद्रकांतचे ओरडणे रडण्यात बदलले. आईच्या किंकाळ्या ऐकून आता मात्र चंद्रकांत झाडाला अक्षरशः बिलगून रडू लागले. त्यांनी आईला विचारले की तुला काय झाले आणि तू झाडात कशी? तर झाडातून आवाज आला व चंद्रकांतना त्याची आई सुगंधाने सांगितले की हा पिशाच त्यांच्या वडिलांना राजाराम व त्यांच्या लहान भावाला निवृत्तीला हाल हाल करून मारतोय. सुरुवातीला चंद्रकांतना काहीच कळेना हे काय चाललंय ते, कारण आई वडील केळीच्या झाडात कसे गेले, हा कोण पिशाचे त्रास देतोय व चंद्रकांतना लहान भाऊ आहे हे त्यांना आजच कळले एवढ्या वर्षांनी. उत्तरादाखल चंद्रकांतची आई सुगंधाने किस्से सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट होती चंद्रकांत जेव्हा वयाच्या 16व्या वर्षी सैनिकी शिक्षण शिकण्याच्या उद्देशाने नाशिकला गेले होते तेव्हा गावाला चंद्रकांतची आई सुगंधा व त्यांचे वडील राजाराम हेच राहत होते. राजाराम हे सदन शेतकरी होते तर सुगंधा ही घरकामात मदत करायची. 6 एकर भाताची शेती तशी भरपूर होती दोघांना. भाताच्या शेताच्या लोंब्या उभ्या राहू लागल्या शेतात म्हणून रात्रपाळीसाठी राजाराम शेतात थांबू लागले. तोवर इथे सुगंधाला दिवस गेले होते. तिच्या पोटात निवृत्ती वाढत होता. असेच काही दिवस सरले. सुगंधाच्या बाळणपणाची तारीख जवळ येत होती म्हणून रात्रीला सोयीच्या कारणाने वामनची आई रेवती सुगंधाजवळ झोपत असे व राजाराम रात्रीला तांदुळाची शेती सांभाळत असे. कुण्या एका रात्री राजाराम शेतात असताना थंड वारा सुरू झाला व त्या वाऱ्यासोबतच कसलासा सुगंध दरवळू लागला. राजाराम हे त्यांच्या शेतातील माचीवरून उठून शेताकडे पाहू लागले तर त्यांच्याच शेतात त्यांना दूरवर एक पिवळसर रंग पसरलेला दिसला. राजारामने माचीवरील काठी अंगावरील घोंगडी सांभाळत खाली उतरले तर तिथे त्यांना हाता एवढा मापाचे माणसासमान मूर्ती दिसली व त्या मूर्तीतूनच तो प्रकाश पसरत होता. राजाराम ह्या प्रकाराने आश्चर्यचकित होऊन त्या मूर्तीकडे पाहू लागले. प्रथम त्यांना ती मूर्ती सोन्याची वाटली जी त्यांच्या शेतात प्रकट झालीये म्हणून त्यांनी सावध होऊन इथे तिथे पाहिलं व अंगावरील घोंगडी मूर्तीवर टाकत मूर्तीतून बाहेर येणारा पिवळा प्रकाश बंद केला. राजारामने ती मूर्ती तशीच उचलली व ते घराकडील दिशेने चालू लागले. मूर्तीतून येणारा प्रकाश हा एवढा जास्त होता की एखाद्या मोठ्या गाडीची हेडलाईट ही कमी वाटू लागेल. राजारामच्या घरी सुगंधा व रेवती झोपली होती. सुगंधाला ही मूर्ती दाखवावी या उद्देशाने ती घरात नेली तर रेवती ही पाहिल व संपूर्ण गावात ही चर्चा होईल म्हणून राजारामने ती मूर्ती घरात न नेता वरांड्यामध्ये एका कोपऱ्यात घोंगडी गुंडाळून पुरली व घरी आला. दार वाजवले तर रेवतीने दार उघडले म्हणून राजाराम दिवाणखान्यात झोपले तर सुगंधा व रेवती स्वयंपाकखोली झोपल्या. सकाळ उजाडली तशी सुगंधाला प्रसूती वेदना जाणवू लागल्या म्हणून छोटा वामन रेवती राजाराम सुगंधाला घेऊन तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे काही तासात सुगंधाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. राजाराम अत्यंत खुश होते तर सुगंधाही तेवढीच खुश होती. वामनचे वडील गेल्यापासून वामननेही पहिल्यांदाच त्याच्या आईला एवढे खुश पाहिले होते. काही दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर सुगंधा निवृत्ती छोटे बाळ रेवती व राजाराम घरी आले. त्या दिवसांमध्ये फोनची गावाकडे काही खास व्यवस्था नसल्याकारणाने ही आनंदाची बातमी आई वडील चंद्रकांतला कळवू नव्हते शकले. असेच काही बाळाच्या संगोपनाचे दिवस निघून गेले व राजारामला मूर्ती आठवली. त्याने ती गोष्ट सुगंधाला सांगण्याचे ठरवले. दुपारचे जेवण आटोपून झाल्यावर त्याने ती रात्रीची गोष्ट बायकोला जशाच्या तशी सांगितली. राजाराम सुगंधाला मूर्ती पुरलेल्या ठिकाणी घेऊन आला. राजारामने कुदळ घेऊन ती जागा खोदायला सुरुवात केली. 3 फूट खोल खोदल्यावर त्यांना गाडलेली घोंगडी मिळाली. राजाराम घोंगडी उघडून पाहतो तर काय, त्यात मूर्ती नव्हतीच. राजारामला काहीच कळेना पण बायकोसमोर झालेली फजिती लक्षात घेता त्याने ती घोंगडी तिथेच टाकून दिली व शेतावर विचार करत निघून गेले. इथे सुगंधाने त्याच खड्ड्यामध्ये केळीचे छोटे झाड लावले. निवृत्ती आता 2 वर्षाचा झाला होता. इथे गावात वामन 20 वर्षाने आईला इतर मदत म्हणून लवकर लग्न करून घेतले.
सुगंधा वरांड्यातील तुळस, फणसाचे झाड, तगरीचे झाड व त्या केळीच्या झाडालाही रोज पाणी घालत असे. केळीचे झाडही वाढू लागले. एके दुपारी राजाराम काही कारणास्तव शेतावर गेला होता आणि बेडरूममध्ये बाळासोबत सुगंधा झोपली होती तेव्हा एका मंजूळ बासरीचा आवाज सुगंधाच्या कानी आला म्हणून सुगंधा उठली. तिला तो आवाज अजून स्पष्ट ऐकू आला. जेव्हा तिने बेडरूमची खिडकी उघडली तिने बाळाला उचलले व पाळण्यात ठेवले. घराबाहेर आली व आवाजाचा वेध घेऊ लागली. चालत चालत ती त्याच केळीच्या झाडाजवळ आली जे तिने काही वर्ष अगोदर लावले होते. हा आवाज त्या केळीच्या झाडाजवळून कसा येतोय हे पाहायला जवळ गेली व त्या केळीच्या झाडासोबत वाढणाऱ्या त्या पिशाचे योनीतील दुष्ट आत्म्याने तिच्यावर झडप घातली. सुगंधा त्याच्या दुष्ट शक्तीने भारून गेली. तिचे डोळे भुवयात ताट झाल्या. केसांतील आंबाडा सुटला व ते मोकळे झाले. श्वासाची गती वाढली व अंगात तिच्या त्या आत्म्यांचा संचार होऊ लागला. त्या आत्म्याला रक्ताची तृष्णा होती म्हणून त्याने तिला तिचे रक्त द्यावे असे सुचवले. सुगंधा घरात गेली. स्वयंपाकघरात जाऊन तिने चाकू उचलला व झाडाजवळ पुन्हा येऊन उजव्या बोटाच्या अंगठ्याचे पेर कापले. रक्तातील काही थेंब तिने त्या पिशाच्याला आहुती म्हणून दिली व तिथेच बेशुद्ध होऊन पडली. राजाराम काही वेळाने घरी येऊन पाहतो तर काय, सुगंधा वरांड्यामध्ये पडली होती व तिच्या साडीला रक्त लागले होते. अंगठा कापल्याचे राजारामने तिला उचलले, बेडरूममध्ये आणले, पेराला हळद लावली. रक्त व्हायचे थांबले. तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. सुगंधा उठली पण तिचं डोकं चांगलंच जड झालं होतं. इथे तोवर त्याच दुपारी रेवतीचा मृत्यू झाला होता उष्माघाताने शेतात काम करून. ही गोष्ट गावभर पसरते. राजाराम व त्याची पत्नी सुगंधा झालेला प्रकार बाजूला सारून वामनच्या घरी पोहोचतात तर तिथे वामन व त्याची पत्नी शेवंता शोक करत होते. नातेवाईक शोक, अंत्ययात्रा असा प्रवास सुरू होतो. सुगंधाला तिच्यासोबत घडलेल्या प्रकारचा मागमूसही राहत नाही कारण रेवती सुगंधाला मोठ्या बहिणीसारखी असते. राजाराम वामनला धीर देऊन त्यांच्या नातेवाईकाच्या कामात गुरफटून जातो. त्या दोघांनाही पेराचा प्रकार विचारायची शुद्ध राहत नाही. काही महिन्यांनी शेवंताला दिवस जातात. शेवंता ही आनंदाची बातमी स्वतः सुगंधाला सांगते. असेच शेवंताचे राजाराम व सुगंधाच्या घरी येणे जाणे चालू राहते. कुण्या एके रात्री शेवंता सुगंधाच्या घरी झोपायला जाते कारण एवढेच की तांदुळाची शेती वाढली असते व राखणीला म्हणून राजाराम व वामन आपापल्या शेतात जातात. त्याच रात्री 4 सुमारास पुन्हा केळीच्या झाडातून बासुरीचा आवाज ऐकू येतो व सुगंधाला त्या बासुरीच्या आवाजाने धुंद चढते व तो पिशाचे सुगंधाकडे पुन्हा रक्ताची मागणी करतो. सुगंधा पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन कोयता आणते. इथे बेडरूममध्ये झोपलेली शेवंता सुगंधा बाजूला नाही म्हणून चास पडत उठते. छोटा निवृत्ती बाजूलाच निश्चित पडलेला असतो. घरात शेवंता सुगंधा नाही म्हणून हाक मारते. हो सुगंधा मावशी, तिच्या हाकेला होकार घरातून येत नाही म्हणून शेवंता व्हरांड्यामध्ये येते. तर घराच्या एका कोपऱ्यात केस सुट्टे सोडलेली सुगंधा शेवंताला दिसते व तिच्या हातात कोयता असतो व ती त्या केळीच्या झाडासमोर उभी असते. शेवंता सुगंधाजवळ विचारायला जाणार की एवढ्या रात्री इथे असं काय काम. तेवढ्याच झाडातून येणारा त्या पिशाच्याचा आवाज शेवंता ऐकते. सुगंधा त्या कोयत्याने हात कापणार इतक्या शेवंता सुगंधाकडील कोयता खेचून घेते व त्याच कोयत्याने त्या झाडावर काही वार करते. झाडामधून येणारा आवाज थांबतो. शेवंता पोटसावरत सुगंधाला आत घेऊन येते. सुगंधा चालत जरी असली तरी तिला परिस्थितीचे भान नसते. शेवंता सुगंधाला झोपवते. झालेल्या प्रकाराने शेवंता घाबरलेली असते परंतु पोटात बाळ असतानाही ती मोठ्या धीराने परिस्थिती सांभाळते. सकाळ होते. वामन शेवंताला घ्यायला राजाराम सोबत घरी त्यांच्या घरी येतो. सुगंधाला रात्री घडलेल्या प्रकाराची काहीच कल्पना नसते. शेवंताही रात्री घडलेला प्रकार वामनला कथन करण्यासाठी तिथे सांगण्याऐवजी आपल्या घरी जाऊन सांगणे पसंत करते. नाश्ता उरकल्यावर शेवंता व वामन घरी जायला निघतात. व्हरांड्यामध्ये येऊन
शेवंता एक रागाचा कटाक्ष त्या तोडलेल्या केळीच्या झाडावर टाकते व काही अंतर चालून घरी येणार एवढ्या तिला प्रसूती वेदना व्हायला सुरू होतात. वामन कसा तरी गावात ही माहिती कळवतो. राजाराम सुगंधाही पोहोचतात. शिवंताला असह्य वेदना होतात. वेदनांचा आंबरडा पाहता गावातीलच एका सुईनबाईला बोलावले जाते व शेवंताची प्रसूती घरीच केली जाते. तिला दोन बाळ झालेली असतात. वामन आनंदी झालेला असतो. त्या आनंदात राजाराम व सुगंधाही सहभागी होतात. बाळ व बाळांतीन सुखरूप असतात. अशा परिस्थितीमध्ये ह्या वेगळा सुखावय काय. त्याच दिवशी निवृत्ती वर्ष दोन सुगंधा शेवंताच्या घरी थांबतात. राजाराम मात्र शेतावर जाणं पसंत करतो व वामनही घरीच थांबतो. घरी केळीचे झाड पुन्हा नीट झालेले असते. असेच दिवसामागून दिवस जातात व शेवंता दोन्ही मुलांना सांभाळण्यात व्यस्त होते व वामनही खुश असतो. काही दिवसांनी शेवंता अत्यंत आजारी पडते. अंगावर मोठ्या पुरळ येऊन ज्वर वाढत जातो. ह्या आजारपणाला खिळूनच शेवंता काही दिवसांमध्येच मरण पावते. वामन राजाराम व सुगंधा यांना शेवंता गेल्याचं अतीव दुःख होतं व वामन शेवंताच्या आठवणीत दोन्ही मुलांना वाढवू लागतो. पुढील घटना कथेचा भाग म्हणूनच आहे, त्यामुळे त्या नाजू घटनेकडे कथेचा भाग म्हणूनच पहा. काही दिवसांनी घरी राजाराम सुगंधा व निवृत्ती झोपलेला असतो तेव्हा पुन्हा बासरीच्या आवाजाने सुगंधा व राजाराम दोघांना जाग येते. दोघेही त्या मधुर बासरीचा आवाजाचा वेध घेत त्याच केळीच्या झाडाजवळ येतात. झाडातील पिशाच रक्ताची व देहाची मागणी करतो. धुंदावलेले पती पत्नी त्या पिशाच्याची मागणी पूर्ण करण्यासाठी बेडरूममधून छोट्या निवृत्तीला बाहेर आणतात. पिशाच म्हणतो, त्याचे रक्त अगोदर माझ्यावर शिंपडून त्याला माझ्याजवळ द्या. त्याप्रमाणे दोघे पती पत्नी त्या बाळाला मारून त्याचे रक्त त्या झाडावर शिंपडतात व त्याच केळीच्या झाडाजवळ काही अंतरावर पुरतात व त्या पिशाच्या आज्ञेप्रमाणे तो कोयता वरांड्याच्या मागील भिंतीबाहेर झाडात फेकून देतात व पती पत्नी दिवाणखान्यात येऊन खाली पडतात. सकाळी उठल्यावर रात्री घडलेला प्रकार माहीत नसतो व निवृत्तीही घरात नाही. दार सताड उघडलेले असते. राजाराम व सुगंधा घरात गावात शोध घेतात परंतु निवृत्तीचा काही थांग पत्ता लागत नाही. त्यासाठी वामनही गावात शोधाशोध करतो पण निवृत्ती परत कधीच येणार नसतो. दोघे पती पत्नी मुलगा गेल्याचं दुःख पचवत दिवस काढतात. असेच बरेच वर्ष निघून जातात व त्या पिशाच्याशी राजाराम व सुगंधाला काही बाधा होत नाही. तोवर वामनने त्याचे दोन्ही मुलं वाढवली असतात व त्यांचे यथोचित लग्नही लावून देतो. सोबतीला राजाराम व सुनंदा असतातच. एके दिवशी राजारामच्या घरी पत्र येते चंद्रकांतचे. त्यात असे लिहिले असते की देश सेवेत गुंतून गेल्यामुळे घरात लक्ष देताच आलं नाही, माफ करा व तब्येतीची हालचाल विचारून येईल लवकरच, असे नमूद केले असते. बऱ्याच वर्षांनी मुलाच्या आलेल्या पत्राने राजाराम व सुगंधा खुश होऊन उत्तरामध्ये लिहितात की आम्ही सर्व ठीक आहोत, जमीन कसते चांगली, चिंता नसावी, काळजी घे, असे लिहून पत्र चंद्रकांतला राजस्थानला पाठवले जाते. पुढे काही वर्षांनी राजाराम व सुगंधाचा सर्वांगाला पुरळ व ज्वर येऊन मृत्यू होतो. वामन तसे पत्राने चंद्रकांतला कळवतोही व दोघांचे अंतिम संस्कार करवतो. हे सर्व सुगंधा चंद्रकांतला झाडातून रडत सांगत असते व तो पिशाच निवृत्ती व राजारामना हाल हाल करून मारतो हे सांगते. तसेच तो पिशाच शेवंताचा उपभोग घेतो रोज हेही ती सांगते. यातील काही भाग खुद्द शेवंताच्या आत्म्याने सुगंधाला सांगितला असतो. चंद्रकांतना हे सर्व सांगेपर्यंत सकाळचे 5 वाजले असतात. चंद्रकांतना राग व रडू दोन्ही येत असतं. चंद्रकांत आई वडील भाऊ व शेवंताला मुक्त करण्यात यशस्वी होतात का, चंद्रकांत त्याच गावी का आले व वामनची पुढची वाटचाल काय, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐका पुढचा भाग उद्या रात्री.